नमस्कार श्री स्वामी समर्थ या झाडाची पाने तुमच्या घरात ठेवा यामुळे तुमच्यावर जर कोणी कर्नीबाधा केलेली असेल तर काही जादूटोना टोटके केले असतील तर त्यांचा प्रभाव कमी होऊन ज्याने कोणी तुमचे वाईट करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यावरच त्याचे प्रयोग उलटतील त्याने केलेली कर्नीबाधा ही त्याच्यावरच उलटेल त्यासाठी तुम्हाला एका झाडाचे पान हे घरामध्ये ठेवायचे आहे तुम्हाला घरात शांत वाटत नाही मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आली असेल घरात वाईट शक्ती असेल घरात सतत वादविवाह कलह होत असतील घरामध्ये पैशाला पैसा लागत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही घराच्या बाहेर गेल्यावर जर तुम्हाला फ्रेश वाटत असेल उत्साही वाटत असेल परंतु घरात आल्यावर जर अशांत वाटत असेल मनामध्ये एक वेगळीच हुरहुर लागून राहिलेली असेल तर तुमच्यावर कोणीतरी टोना तोटका केला आहे या करणीचा आपल्यावर किंवा आपल्या घरावर वाईट परिणाम पडतो घरात कलह निर्माण होतात पैसा टिकत नाही आजार पण वाढते प्रगतीमध्ये अनेक अडचणी येतात तर यावरचा उपायच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ह्या सगळ्या वाईट गोष्टी दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा तुमच्या घरामध्ये तुम्हाला कोणत्या झाडाचं पान ठेवायचं आहे त्यापूर्वी तुम्हाला मी एक छोटासा उपाय सांगणार आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ओम निम शिवाय हे नक्की लिहा तर बघा कोणता एक छोटा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तो उपाय आहे ते म्हणजे रुद्राक्षाचा फक्त तुम्हाला एक रुद्राक्ष घ्यायचा आहे पण तो रुद्राक्ष जो आहे तर तो ओरिजिनल रुद्राक्ष असावा बनावट नकली रुद्राक्ष नसावा एकमुखी रुद्राक्ष घेऊन तो एका लांब धाग्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला बांधायचा आहे की तो धागा तुम्ही गळ्यात घातल्यावर रुद्राक्ष बरोबर तुमच्या छातीजवळ येईल आणि यामुळे तुम्हाला कर्णी पिढाही कधीच होणार नाही तर आता तुम्हाला दुसरा आणि महत्वाचा उपाय सांगते की तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणत्या झाडाचं पान ठेवायचं आहे ज्यामुळे करणी पिढा जी आहे करणी बाधा जी आहे ती ज्याने केली आहे तर त्याच्यावरतीच उलटेल तर या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर बघा तुम्हाला त्या एका झाडाचे पान लागणार आहे आणि ते तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि ते म्हणजे बेलाचे पान बेलपत्र हे शिवशंकरांना खूप प्रिय आहे ज्या ठिकाणी बेलपत्र असते तर त्या ठिकाणी कधीही वाईट शक्तीचे वास्तव्य राहत नाही तुम्ही जर बेलाचे झाड तुमच्या घराजवळ जर लावले तर ते वाईट शक्ती या कधीच येत नाहीत तर तुमच्या वास्तूवर सुद्धा कशाचाही वाईट प्रभाव हा पडत नाही जर तुमच्या घराजवळ बेलाचे झाड असेल तर आणि याच उपायासाठी तुम्हाला दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे एक चौरस आकाराचा तुम्हाला पांढरा कोरा कागद घ्यायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर या चौरस कागदावर एक बेलपत्र जे आहे ते चिकटवायचे आहे आता हे बेलपत्र जे आहे ते बघा तुम्हाला तुटलेले बेलपत्र हे कधीही घ्यायचे नाही चांगले बेलपत्र घ्यायचे आहे आणि ते ह्या कागदावरती चिकटवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर आसन टाकून बसायचं आहे आणि बरोबर तुमच्या डोळ्याच्या समोर सरळ रेषेत तो कागद येईल तर अशा रीतीने तो तुम्ही कागद जो आहे तर तो भिंतीवरती लावायचा आहे बघा हा कागद जेव्हा तुम्ही लावणार तर तो फक्त दक्षिण भिंतीवरती लावू नका कारण दक्षिण दिशा ही अशुभ मानली जाते त्यामुळे तुमचे तोंड दक्षिणेकडे येईल हा उपाय करताना तर दक्षिण बाजूची जी भिंत आहे त्यावरती हा कागद लावू नका उरलेल्या कोणत्याही भिंतीवरती हा कागद लावा डोळ्याचे एकदम समोर येईल तर अशा प्रकारे आणि तुम्हाला या त्या आसनावरती बसायचं आहे आणि या बेलपत्राकडे तुम्हाला एकटक पाच ते दहा मिनटे बघत ओम शिवाय हा जप करायचा आहे बघा ते जे बेलपत्र आहे ते तुमच्या डोळ्याच्या समोर एकदम आलं पाहिजे आणि तुम्हाला त्याच्याकडे बघाय बघत एकदम एकटक त्याकडे बघत त्या बेलपत्राकडे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा अगदी मनापासून तुम्हाला जप करायचा आहे हा जो उपाय आहे तर तुम्ही हा उपाय कधीही आणि कोणत्याही वेळी करू शकता फक्त हा उपाय करताना तुमचे जे मन आहे तर ते मन स्थिर असायला हवे तुम्ही फ्रेश होऊनच आसनावर बसायचं आहे हा उपाय तुम्ही दररोज करा आणि एका महिन्याभरातच बघा तुम्हाला फरक हा नक्की जाणवेल तर या दोन उपायांपैकी कोणताही एक उपाय करायचा आहे आणि रुद्राक्षाचा जो उपाय सांगितला आहे तो तुम्ही जर रुद्राक्ष जर गळ्यात घातला तर तेव्हा फक्त मांसाहार हा टाळायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो कागद आहे तर त्या कागदाच्या नंतर काय करायचे तर बघा एकदा तुम्ही चिकटवलेले बेलपत्र आहे बेलपत्र हे कधीही शिळे होत नाही आपण महादेवाला सुद्धा बेलपत्र अर्पण करताना ते तुम्ही आदल्या दिवशी जरी तोडले तरी सुद्धा चालते त्यामुळे तुम्ही जेव्हा एकदा बेलपत्र चिकटवणार आहात तर ते दोन तीन दिवस तुम्ही यूज करू शकता म्हणजे तोच कागद आणि दोन तीन दिवसानंतर ते थोडंसं पान सुकल्यानंतर मग तुम्ही दुसरा कागद घ्यायचा आहे दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे आणि मग तुम्ही महिनाभर हा उपाय करा महिनाभर जी तुमची ते कागद जे आहे तर ते एका बाजूला एका पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये ठेवा आणि महिन्यानंतर ते सगळे जे बेलपत्र आणि कागद आहे तर ते एका पाण्यामध्ये विसर्जित करून टाका तर हा उपाय तुम्ही जर तुम्हाला करणीबाधा झाली आहे असं वाटत असेल तर नक्की करून पहा आणि बेलपत्र जे आपण कागदावरती चिकटवणार आहोत तर ते आपण ज्याप्रमाणे शिवलिंगावरती उलटं बेलपत्र अर्पण करतो तर तुम्हाला कागदावरतीसुद्धा उलटेच बेलपत्र हे चिकटवायचे आहे